नेहमीचे अंड्याचे तेच तेच प्रकार जर खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर हा वेगळ्या वाटणातील अंड्याचा मसाला तुम्ही जरूर बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल तर अशा वेगळ्या वाटणातील अंड्याचा मसाला ही रेसिपी आज आपण इथं बनवणार आहोत तर अतिशय चमचमीत आणि झंझणीत अशी ही अंडा मसाल्याची रेसिपी आहे नेहमीच अंड्याचं आमलेट किंवा अंड्याची बुर्जी हे करण्यापेक्षा थोडासा वेगळा हा अंड्याचा मसाला तुम्ही नक्की बनवून बघा एकदा जर ही तुम्ही रेसिपी बनवली तर पुन्हा पुन्हा बनवाल मी दीपाली स्वागत करते तुमचं कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये तर बघूयात आजची रेसिपी कशी बनवायची तर इथं मी घेतलेला आहे एक वाटी ओला किसलेला नारळ म्हणजेच नारळाची अर्धी वाटी मी इथं किसून घेतलेली आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा असा पातळ आणि लांबट चिरून घेतलेला आहे त्यानंतर तीळ घेतलेले आहेत चार मोठे चमचे अर्धा चमचा घेतलेला आहे जिरं थोडीशी घेतलेली आहे कोथंबीर आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आता हे मसाले आपल्याला तव्यामध्ये भाजायचेच आहेत पण त्या मसाल्यांसोबत लागणार आहे आपल्याला सात ते आठ पकडे लसूण आणि दोन तुकडे आल्याचे तर तवा आता गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये जिरं आणि तीळ एकत्र असं आपण भाजून घेणार आहोत जिरं आणि तीळ असं चटचट वाजेपर्यंत तव्यामध्ये व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आता जिरे आणि तीळ जे आहेत ते चटचट आवाज येईपर्यंत या तव्यामध्ये भाजायचे आणि भाजून झाले की एका प्लेटमध्ये थंड करायला ठेवायचे आणि थंड झाले की मगच मिक्सरच्या भांड्यात वाटायचे आहेत आता त्याच तव्यामध्ये मी कांदा घातलेला आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम आहे मिडियम गॅसवरती आपल्याला हा कांदा आता व्यवस्थित असा ब्राऊन होईल तोपर्यंत भाजायचा आहे पाव चमचा मी तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये हा कांदा ब्राऊन होईस तोपर्यंत भाजायचा आहे हे मसाले व्यवस्थित भाजून ज्यावेळी आपण ह्याची ग्रेव्ही करतो त्यावेळी त्या, त्या ग्रेव्हीला एक वेगळीच टेस्ट येते तर आता कांदा ब्राऊन झालेला आहे आणि त्या कांद्यामध्येच हा किसलेला नारळ घालून देखील आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मात्र खोबरं घातल्यानंतर तुम्ही थोडीशी कमी करायची आहे म्हणजे खोबरं आपलं तळाला लागणार नाही किंवा चिकटणार नाही तर थोड्या मंद गॅसवरतीच हे खोबरं आपल्याला व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजायचं आहे आता कांदा आणि खोबरं दोन ते तीन मिनिटं भाजलेलं आहे मी आणि जिरं तिळ आता थंड झालेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला जिरं आणि तिळ्याची तिळाची अशी कोरडी पूड आपल्याला करून घ्यायची आहे म्हणजे ते बारीक वाटले जातात आणि त्यानंतरच कांदा खोबरं टोमॅटो आलं लसूण आणि कोथंबीर घालून थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याची बारीक अशी पेस्ट आपल्याला वाटून घ्यायची आहे सुरुवातीला जर तुम्ही जिरा आणि तिळासोबत बाकीचे मसाले घातलेत की जिरा आणि तीळ इतके बारीक वाटले जात नाहीत तर आता पेस्ट आपली तयार झालेली आहे आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तीन मोठे चमचे तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो देखील आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असा ब्राऊन होईस तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे मोठ्या गॅसवरतीच आपल्याला हा कांदा भाजायचा आहे तर आता दोन एक मिनिटं मी हा कांदा तेलामध्ये भाजून घेतलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत ही जी मसाल्याची पेस्ट केलेली आहे ती आपण या कांद्यामध्ये घालून तेल सुटेपर्यंत या मसाल्याला आता व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आता चांगलं दोन ते तीन मिनिट गॅसवरती मध्यम गॅसवरती आपल्याला हा मसाला तेल सुटेपर्यंत परतायचा आहे आता इथं पाहू शकता की तुम्ही मसाल्याला साइडनी थोडं थोडं तेल सुटायला लागलेलं ला आहे पण पक्का मसाला आपला अजून भाजलेला नाहीये त्यात आपण घातलेला आहे एक मोठा चमचा मटन मसाला आणि दीड मोठे चमचे लाल तिखट घातलेलं ला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता मटन मसाला जर नसेल तर चिकन मसाला घातला तरी देखील चालू शकतं पाव चमचा हळद घातलेली आहे आणि मीठ आत्ता आप आपण घालणार हो, नाही आहोत सगळ्यात शेवटी आपण मीठ घालणार आहोत आता लाल ला हे लाल तिखट आणि जम जो मटन मसाला घातलेला आहे तो या मसाल्यामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता की आता दोन ते तीन मिनिट मी आता परतून घेतलेला आहे आणि या मसाल्याचा कलर आता किती चेंज झालेला आहे आणि आता आपण घालणार आहोत एक मोठी वाटी पाणी हे पाणी जे आहे ते गरम करून घालायचं आहे थंड पाणी कुठेही आपण घालणार नाही आहोत थंड पाण्याने काय होतं की मसाल्यांची टेस्ट बदलते आता इथं घातलेलं आहे एक मोठा चमचा मीठ तुम्ही तुमच्या गरजेनुसार याच्यामध्ये मीठ घालू शकता मी तर एक मोठा चमचा घातलेला आहे आता मीठ घालून हे सर्व मसाले एकत्र असे व्यवस्थित परतून घ्यायचे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता की ह्या मसाल्यांना किती सारं तेल सुटलेलं आहे म्हणजेच मसाला आपला व्यवस्थित असा भाजलेला आहे आता त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत अंडी आता पाच अंडी मी इथं उकडून घेतलेली आहेत आणि ह्या अंड्यांना आता साईडहून असे आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत म्हणजे मसाला जो आहे तो अंड्यांच्या आतमध्ये असा उतरतो आणि अंडी खायला देखीलही टेस्टी लागतात आता हा अंडा मसाला जो आहे तो पाच अंडी घालून मी बनवलेला आहे आणि चार ते पाच जणांना आरामात पुरू शकतो तर आता अंड्यांना कट मारून झालेला आहे आता ही अंडी ह्या मसाल्यांमध्ये सोडायची आहेत आणि त्यानंतर मसाल्याने पूर्ण याला कवर करून घ्यायचं आहे पण आणखीन थोडंसं पाणी आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत साधारण अर्धी वाटी गरम पाणी मी इथं घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि त्यानंतर दोन ते तीन मिनिटं झाकण ठेवून याला दणदणीत अशी वाफ आणायची पण वाफ आणताना मध्ये मध्ये तुम्ही थोडंसं असं पळीनी हलवून घ्यायचं आहे म्हणजे मसाला तळाला लागणार नाही गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियमच ठेवायची आहे आणि झाकण ठेवून आता दोन ते तीन मिनिटं याला चांगली वाफ आणि त्यानंतर हा अंडा मसाला आपला बनवून तयार झालेला आहे किती छान कलर आलेला आहे आणि खायला तितकाच टेस्टी देखील आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला जरूर सांगा आणि कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्यामुळं माझे येणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील धन्यवाद